शेकडो वर्षापासून कत्तलबाज इस्लामी आक्रमकांनी पाशवी अत्याचाराचा नंगानाच घालून साऱ्या हिंदुस्थानचा खाटी खानाच केला होता. हिंदुस्थान मधील साऱ्या साऱ्या हिंदू सत्ता या यावनी वडव्यात पार जळून होरपळून भस्मसात झाल्या होत्या. इसवी सन 1191 साली स्थानेश्वरच्या लढाई पृथ्वीराजांचा समूळ नाश महम्मद घोरीनं केला. दिल्लीवरील भगव्या झेंड्याची सत्ता कायमचीच नामशेष झाली. दक्षिणेत यादवांची सत्ता दिनांक 6 फेब्रुवारी 1294 रोजी अल्लाउद्दीन खिल्जीच्या आक्रमणानं पार कायमचीच संपली. तुंगभद्रेच्या दुआबातील हरिहर व बुक्कराय यांनी स्थापन केलेले हिंदूंचे साम्राज्यही दिनांक 7 जानेवारी 1565 रोजी तालिकोटच्या लढाईत दक्षिणेतल्या 5ही सुलतानांनी जमीनदोस्त केलं. इसवी सन 1585 साली करंगळीच्या नखा एवढ्या आकाराची मध्य प्रदेशातील गोंडांची हिंदू सत्ताही अकबरानं राजपूतांच्या सहाय्यानं उखडून टाकली. सारा हिंदुस्थानच इस्लामी सत्तेच्या भक्षस्थानी पडून साऱ्या देशात आ सेतू हिमाचल हिरव्या झेंड्याची राजवट प्रस्थापित झाली. पारतंत्र्याचा अंधकार दर दिवशी अति दाट दाट होत चालला. हिंदुस्थानचे स्वातंत्र्य पूर्णतः दिवंगत झालं याची जाणीवही सारा समाज विसरून गेला. केवळ श्वान सूकरासारखे पोटाची खळगी भरत टोकाची लाचारी पत्करून जगणं एवढा एकच क्षुद्र कार्यक्रम साऱ्या हिंदू समाजानं पत्करला. स्वत्व स्वाभिमानाचा लवलेशही कुठेही दिसेनासा झाला. प्रत्येक क्षणी संपूर्ण विनाशाच्या खाईत नेणारी गुलामांच्या लाचार जीवनाची वाट साऱ्या देशानं पत्करली. सत्तेच्या पाठोपाठ स्वत्व व स्वाभिमानही पार अस्तंगत झाले. जिवंत राहण्यासाठी आपल्या आया बहिणीही सुलतानांना देऊन जगण्यात आनंद वाटू लागला. चेतनाशून्य मृतवत हिंदू समाज पारतंत्र्याच्या मृत्यूपंथावरून चालू लागला. अशा 800 वर्षाच्या पारतंत्र्याच्या भीषण काळ रात्रीनंतर सह्याद्रीच्या कुशीत श्री शिवनेरीवर हिंदुस्थानचे भवितव्य श्री शिवछत्रपतींच्या रूपानं पुण्यश्लोक श्री जिजामातांच्या पोटी जन्माला आलं.
Shri Swami Maharaj Ki Jai, Dharma Ki Jai, Dharma Ki Jai.
लक्षात घ्या, लक्षात घ्या, ती दुर्गा माता, तिच्या आठही हातात शस्त्र आहे, ती केवळ हिंदूंचं रक्षण करण्याकरता. तिची अनेक रूप आहेत पण ती सर्व एकच आहेत. दुर्गा माता, काली माता, चंडी माता, अंबा माता, भवानी माता, यल्लम्मा माता, रेणुका माता, गो माता, गंगा माता, जिजा माता आणि भारत माता ही सर्व शक्तीचीच अनेक रूप आहे. पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश यांच्यापासून, त्यातील दहशतवाद्यांपासून परमपवित्र भारत मातेचं रक्षण करायचं तर देशातील प्रत्येक तरुण जागा पाहिजे. नव्हे तो उद्या पाकिस्तानच नव्हे तर काबूल कंदहार पर्यंतचा प्रदेश परत मिळवण्याच्या उत्कट देशभक्तीनं भारलेला असला पाहिजे. आणि त्यासाठी तो या शक्तीचा उपासक असलाच पाहिजे. वेळ पडली तर मरायचं र, धर्मासाठी झुंजायचं र. वेळ पडली तर मरायचं र, धर्मासाठी झुंजायचं र. देवा धर्माची आन हाय, देवा धर्माची आन हाय. बेईमान कुणी होयाचं नाय, बेईमान कुणी होयाचं नाय. आपलं इमान सोडायचं नाय, आपलं इमान सोडायचं नाय. काजलानं नांदायचं र, देशासाठी जगायचं र. मरायचं र, धर्मासाठी झुंजायचं र. शिवाजी राजानं केलं र काय, शिवाजी राजानं केलं र काय. खानाचं पाठ फाडलं र, खानाचं पाठ फाडलं र. मामाची बोट छाटली र, मामाची बोट छाटली र. देशासाठी जगायचं र. देशासाठी जगायचं र, देशासाठी जगायचं र. युवान सांगावा दाटलाय र, युवान सांगावा दाटलाय र. वेळ पडली तर मरायचं र, धर्मासाठी झुंजायचं र. वेळ पडली तर मरायचं र, धर्मासाठी झुंजायचं र. श्री दुर्गा माता दौड हा समाजाला भावलेला आवडलेला कार्यक्रम आहे. हे पवित्र आणि उदात्त, भव्य आणि शुद्ध वातावरण श्री दुर्गा माता दौड या कार्यक्रमाचं रहस्य आहे. अहो, हे स्वागत उत्स्फूर्त आहे, ते भाडोत्री पैसे वाटून करवून घेतलेलं नाहीये. हे तरुण जी गीतं पद्य म्हणतायत ती देशभक्तीपर राष्ट्रभक्तीपर आहेत. हे तरुण श्लोक म्हणतायत ते हिंदू समाजाचे संजीवन मंत्रच आहेत असं म्हटलं तर वावग ठरू नये. धमक धमक दुसा बोले, धमक धमक दुसा बोले. झनक झनक झंझा बोले, झनक झनक झंझा बोले. वैर मिल
लती चली रे सेना चली रे सेना, कैसी लती चली रे सेना चली रे सेना, शेर शिवाजी की चली रे सेना चली रे सेना, शेर शिवाजी की चली रे सेना चली रे सेना, शेर संभाजी की चली रे सेना चली रे सेना, शेर संभाजी की चली रे सेना चली रे सेना, शेर संभाजी की चली रे सेना चली रे सेना, पाकिस्तान पर बम गिरा दो, पाकिस्तान पर बम गिरा दो, टैंक लगा दो तो फिर उड़ा दो, टैंक लगा दो तो फिर उड़ा दो, पाकिस्तान में बारूद बिछा दो, पाकिस्तान में बारूद बिछा दो, मारो कटो मारो कटो, मारो कटो मारो कटो, धरती से अंबर डोले, धरती से अंबर डोले, डोले 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 लती चली रे सेना चली रे सेना, लती चली रे सेना चली रे सेना, शेर शिवाजी की चली रे सेना चली रे सेना, शेर शिवाजी की चली रे सेना चली रे सेना, शेर संभाजी की चली रे सेना चली रे सेना, शेर संभाजी की चली रे सेना चली रे सेना, धमक धमक दुसा बोले, धमक धमक दुसा बोले, झनक झनक झंझा बोले, झनक झनक झंझा बोले, लती चली रे सेना चली रे सेना, लती चली रे सेना चली रे सेना, शेर शिवाजी की चली रे सेना चली रे सेना, शेर शिवाजी की चली रे सेना चली रे सेना, शेर संभाजी की चली रे सेना चली रे सेना, शेर संभाजी की चली रे सेना चली रे सेना, शेर संताजी की चली रे सेना चली रे सेना, शेर संताजी की चली रे सेना चली रे सेना, शेरबाजी की चली रे सेना चली रे सेना, शेरबाजी की चली रे सेना चली रे सेना, शेर तानाजी की चली रे सेना चली रे सेना, शेर तानाजी की चली रे सेना चली रे सेना, शेर नेताजी की चली रे सेना चली रे सेना, शेर नेताजी की चली रे सेना चली रे सेना, जय श्रो छत्रपति श्री शिवाजी महाराज की जय, छत्रपति छत्रपति श्री संभाजी महाराज की जय, भारत माता की जय, हिंदू धर्म की जय, मर आमी हिंदू खरे, तूच मोक्ष एक जाणतो, तूच धर्म तूच मोक्ष एक जाणतो, राखतो महान आमची परंपरा, राखतो महान आमची परंपरा, रक्त शिंपुणी पवित्र ठेवितो धरा, रक्त शिंपुणी पवित्र ठेवितो धरा, याच भूमीवरी, याच भूमीवरी प्राण गेला तरी, प्राण गेला आमची वीर गाथा उरे, वर्ष का झंडा भारत वर्ष का, भारत हिंदुस्तान है, भारत हिंदुस्तान है, हिंदुओं की शान है, हिंदुओं की शान है, भगवान हजारो वर्षापासून संपूर्ण हिंदुस्तान भर घरोघरी नवरात्र बसते, रोज सकाळ संध्याकाळ पूजा पाठ नैवेद्य आरती करणे हा धर्माचार सर्वजण पाळत असतात, पुरा बाळांचा संसार सुखाचा समाधानाचा व्हावा यासाठी श्री दुर्गा मातेचा आशीर्वाद मागण्याची पद्धती आपण सर्वजण प्रतिवर्षी पाळत आहोत। पुण्यश्लोक श्री जिजामातांनीही प्रतिवर्ष त्यांच्या संसारात नवरात्र बसवले असेल, पण त्यांनी श्री तुळजा भवानीचे जवळ स्वतःच्या संसारासाठी नव्हे, या भोसले वंशासाठी नव्हे, तर असे तो हिमाचल औरस चौरस पसरलेल्या भारत मातेचा उद्ध्वस्त संसार दुरुस्त करण्यासाठी आशीर्वाद मागितले असतील। भोसल्यांच्या घरातील नवरात्र हे त्यांच्या घरासाठी वंशासाठी कुटुंबासाठी नव्हते, तर साऱ्या हिंदू समाजाच्या संसारासाठी होते।
आपण आजही हाच अति उदात्त भाव अंतकरणात धारण करून प्रत्येक वर्षी नवरात्रात दुर्गा मातेच्या पायाशी साऱ्या भारत मातेच्या उद्ध्वस्त होत चाललेल्या संसाराला दुरुस्त करण्यासाठी आशीर्वाद मागण्यासाठी म्हणजेच सामाजिक नवरात्र बसविण्याची प्रथा अंगीकारली पाहिजे, पत्करली पाहिजे असे तो हिमाचल पसरलेल्या हिंदू समाज कुटुंबांसाठी म्हणून बसवलेले नवरात्र म्हणजेच श्री दुर्गा माता दौड होय। हा अति उदात्त स्फूर्ति प्रेरणादायक व नसा नसा देश भक्ति धर्म भक्ति बिंबवणारा कार्यक्रम सर्व समाजात गावोगावी होणे अत्यंत अत्यावश्यक आहे। श्री शिवछत्रपतींच्या उण्यापुऱ्या 50 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी देश देव धर्म यासाठी मुसलमान सत्ताधीशांशी शेकडो रणसंग्राम केले। क्षणाचाही विसावा न घेता केवळ हिंदू धर्माच्या व हिंदू समाजासाठी श्री शिवछत्रपती अखंड दौडले, लढले, झगडले। त्यांच्या रक्तातील उकळी उसळी आग रग धग चढाऊपणा लढाऊपणा त्यांच्या जीवनभरच्या रणसंग्राममय जीवनात प्रतीक्षण जाणवतो। त्यांच्या रक्तातील ती देश देव आणि धर्माविषयीची पोटतिडीक कळवळा त्यांच्या दौडण्यातून आणि झगडण्यातून दिसून येतो। तीच वृत्ती आजच्या तरुण पिढीच्या रक्तात येणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून नवरात्रात प्रत्येक दिवशी पहाटे शेकडो हजारो तरुणांनी भगवा झेंडा घेऊन श्री दुर्गा मातेचा भारत मातेचा व वीर पुरुषांचा जय जयकार करीत जगदंबेच्या पायाशी दौडत श्री शिवछत्रपतींच्या सारखी देशभक्तीची धर्मभक्तीची आग दे रग दे धग दे असं मागावयास जाण्याचा कार्यक्रम म्हणजेच श्री दुर्गा माता दौड होय। प्रत्यक्ष पाहण्याने अनुभवण्याने या कार्यक्रमाची आंतरिकता व आजच्या काळात असणारी अत्यावश्यकता कोणाही क्षणात पटल्याविना राहणार नाही याचा संपूर्ण विश्वास आहे। महाराष्ट्र माता।
श्री शिव छत्रपती केवळ 50 वर्षाच्या आयुष्यात क्षणाचाही विसावा न घेता हिंदू धर्माच्या रक्षणासाठी अखंड दौडले, लढले, झगडले. त्यांच्या रक्तातील ती देव, देश आणि धर्माविषयीची पोटतिडी कळवळा त्यांच्या दौडण्यातून आणि झगडण्यातून दिसून येतो. आणि तीच वृत्ती आजच्या तरुण पिढीच्या रक्तात येणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच नवरात्रात प्रत्येक दिवशी पहाटे शेकडो हजारो तरुणांनी भगवा झेंडा घेऊन श्री दुर्गा मातेचा, भारत मातेचा व इतिहासातील नरवीरांचा जय जयकार करीत जगदंबेच्या पायाशी दौडत श्री शिवछत्रपतींच्या सारखी देशभक्तीची, धर्मभक्तीची आग दे, रग दे, धग दे असं मागणं मागावयाचा कार्यक्रम म्हणजेच श्री दुर्गा माता दौड. हिंदू पुत्रानो स्वतःला लेखी टाका बापुडे, हिंदू पुत्रानो स्वतःला लेखी टाका बापुडे, राज तुम्हा कापडे, राज तुम्हा कापडे, वाघिणीचे दूध प्याला वाघ बच्चे फाकडे, वाघिणीचे दूध प्याला वाघ बच्चे फाकडे, राज तुम्हा कापडे, कागदीचा श्री शिव छत्रपती श्री शंभू राजे दौडले झगडले म्हणून आपण आज आपली नाव सांगतो आहोत. नाहीतर काशी जी की ते काम आपल्याला उभ्या हिंदू समाजात महाराष्ट्रात नाही केवळ उभ्या हिंदुस्थान मध्ये न्यायचे. बोलणे जाते विरोधी, अमर आहे सत्कृती. बोलणं
काही अक्कल लागत नाही, पण बोललेले शब्द साकार करण्यासाठी लक्षात ठेवा. हो, जळावं लागतं, झिजावं लागतं, गाडून घ्यावं लागतं. आणि हे करत असताना ज्यांच्यासाठी आपण जगणार, ज्यांच्यासाठी करणार, त्यापैकी कुणाही बद्दल अंतःकरणात कदापिही द्वेषाची, विरोधाची, टीकेची भावना न ठेवता केलं तर हे काम यशस्वी होणार. कोणताही धर्म असो, कोणताही पंथ असो, कोणताही संप्रदाय असो, जात असो, पक्ष असो, सगळं आपलं आहे. हे आपलं आहे ही विलक्षण अंधकरणात धारणा ठेवून पण हे काम करूया. जळल्या विनान उजळे जगतात काही. अरे, काही उजळायचं असेल तर जळावं लागेल. कोण? कार्यकर्त्यांनी, धारकऱ्यांनी जळावं लागेल. तिसरं जळणार, तिकडचं उजळणार, आणि मी काय खाबुगिरी करणार? आपण जळायच, ते जळतच जगले ना. आपला आदर्श तो शिवछत्रपती संभाजी महाराज, आपला आदर्श शिजल्या विनान सुगंध सुटायचा असेल तर झिजावं लागेल, अंकुरायचं असेल तर गाडून घ्यावं लागेल. हे शिवछत्रपती स्वतः तसं जगून सांगून गेलेत आपल्याला. ही अंधकारात धारणा ठेवूया. हे सीमोल्लंघन मानसिक, आंतरिक, वैचारिक, बुद्धीचं, मनाचं, अंधकारणाचं सीमा अवस्था काय असेल ह्याच्याबद्दल जाणत्या तळमळीच्या चिंता अंधकारात असणाऱ्या कोणाही व्यक्तीला विचार केल्यानंतर 101% संशयाची काजळी अंतःकरणात आल्याशिवाय येणार नाही. काय पात्रतेची माणसं? 100 कोटी लोक, काय पात्रतेची माणसं? अरे, सागरात जा आणि ब्रह्मदेवाच्या बापाला सांगा, बघ तुला सापडतोय काय घाटा घोडाचा कण. घोडाचा कण त्या सागरात नाहीये. अरे, हा मानवी सागर, 100 कोटीचा मानवी सागर असं तो हिमाचल पसरलाय, पण याच्यात देशभक्त, धर्मभक्त, राष्ट्रभक्त, निष्ठा असलेला मनुष्य शोधून सापडत नाही. हे हिंकस जिन हिंदुस्थानचं बदललंच पाहिजे. निष्ठावंत भाव, भक्तांचा सुधर्म, निर्धार हे भर्म चुकवली. राष्ट्रनिष्ठा, धर्मनिष्ठा, कर्मनिष्ठा, स्वजननिष्ठा, बंधुनिष्ठा, मातृनिष्ठा, पितृनिष्ठा, क्षणनिष्ठा, कर्तव्यनिष्ठा, निष्ठेसाठीच जगणारा समाज तो राष्ट्राचा प्राण आहे. तसला समाज आपल्याला उत्पन्न करायचं आहे. आपलं हे काम माझ्या मायबापानं सत्ता करण्याचं, अर्थकारणाचं, राजकारणाचं काम नाही. आपलं सत्ताकारण चालणार, लोकशाही पक्ष असणार, पण हे पक्ष कुणाचे? अरे, हे पक्ष आपले सगळ्यांचे, कोणत्याही पक्षाचा असो. हो, तो नेता आपला आहे. कोणताही पक्ष असो, ती माणसं आपली आहे. सगळे पक्ष हिंदूंचे, सगळा हिंदू समाज आपला. तिथून तिथून कुणालाच देशाची जाणीव नाही. कोणी कुणावरती टीका करून हे काम भागणार नाही. आईच्या काळजानी, मातेच्या काळजानी सदैव दुसऱ्याच्या समोर पडत घेऊन पण संसार चालवण्याची बुद्धी असलेली मातृकाळज फक्त आदेश उभा करणार आहे. हे पक्क लक्षात ठेवा. अरे, सोन्याला सुगंध नाही, उसाला फळ नाही, चंदनाला फूल नाही, तसं हिंदूंच्या अंतःकरणात राष्ट्रनिष्ठा, धर्मनिष्ठा नावाचा सद्गुण नाही रे. अगदी वैज्ञानिक सिद्धांत असल्यासारखी उडीव तुमच्या आमच्यातली आहे. ही भरून काढायची असेल तर नान्य पंथ हा विद्यते ऐनाय, एक आणि एकच मार्ग आहे, आणि तो मार्ग आहे जिजाऊच्या लेकराचा, शिवछत्रपती संभाजी महाराजांचा मार्ग आहे. मी कुणाला कमी लेखणार नाही. अरे, आकाशात किती चांदण्या, किती ग्रहगोल नक्षत्र, पण सूर्याच्या तेजाला सर आहे का? सर नाही. अगदी तसंच असंख्य तत्व भक्त होऊन गेले या देशाच्या, या मायभूमीच्या पोटी. किती संतान, किती लेकर. अरे, वाळवंटातले वायूचे कण अल्पसंख्य, इतकी आकाशातल्या चांदण्या अल्पसंख्य, इतके असंख्य लोक होऊन गेले. पण लक्षात ठेवा, हिंदुस्थानला राष्ट्र म्हणून, भारत म्हणून जगायचं असेल तर शिवसूर्याला पर्याय नाही, अजिबात पर्याय नाही. आकाशातला सूर्य मावळू दे, काळवंडून त्याचा निवलेला कोळसा होऊ दे. अरे, सृष्टीचं जीण एक क्षण चालणार नाहीये, एक क्षण चालणार नाहीये. ती जीण पशुसृष्टी, प्राणीसृष्टी, मनुष्यसृष्टी, जलचर, खेचर, भूचर,
हे सगळं सगळं सृष्टीचं जीवन बर्बाद होणार आहे. सूर्य थंड पडला कळवणला की संपली सृष्टी. सूर्य आहे तर सृष्टी आहे. जगातलं पाणी नाहीसा होऊ दे. तुम्ही आम्ही कसले तरी रस पिऊन जगू, दूध पिऊन जगू, अरे पण पाण्याशिवाय मासा जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी, पाणी नाही तर मासा नाही. डिस्कव्हरी चॅनल वरती तुम्ही बघितलं असेल, अर्थात 99 टन वजनाचे भेल मासे सगळ्यात करून बाहेर टाकले, तडफट 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 7-8 पलट्या खात 8-8 10-10 टनाचा मासा निर्जीव होतो, प्राण जातो. पाणी नाही की मासा नाही. तुमच्या माझ्यापैकी कुणाच्याही देहातला नुसता प्राण जाऊ दे. अरे वाळल्या किंवा ओल्या लाकडाचा ओंडका पडावा तसा देह पडतो. लाथ मारा, राग नाही, चेतना गेली, प्राण गेला, त्यातलं सजीव पण गेलं. लाथ मारा, राग नाही, चिमटा घ्या, कळ नाही, विनोद करा, हसू येत नाही. एखादा काळा सर्प धावत आला तर भीतीने तो ओंडका बाजूला सरत नाही. आपलं चैतन्य गेलं, प्राण गेला कि ते मड कलेवर प्रेत शव त्या काही तथ्य नाही. देहात प्राण तर देह जिवंत, जगात पाणी तर मासे जिवंत, आकाशात सूर्य तर सृष्टी जिवंत. एक शाश्वत सिद्धांत उभ्या हिंदू राष्ट्राला, हिंदुस्थानला, भारत मातेच्या सगळ्या संतानांना, विश्वात पसरलेल्या सगळ्या संतानांना आपला एक सिद्धांत शिकवायचा आहे. तो जगून शिकवायचा आहे. वाचालपणाने तो शिकवला जाणार नाही. सृष्टी सूर्याविना, माता पाण्याविना, देह प्राणाविना तसा हिंदुस्थान, हिंदू समाज, हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, हे हिंदू राष्ट्र शिवसूर्याविना, धर्मवीर संभाजी महाराजांच्या विना, या जगण्या मरण्याच्या शिवाजी संभाजी दोन मंत्राविना असू शकत नाही, टिकू शकत नाही, जगू शकत नाही. हा विलक्षण मोठा सिद्धांत आहे. हा सिद्धांत प्रचितीला प्रत्येकाच्या येण्यासाठी आपलं काम आहे. आपलं काम सत्ताकारण, अर्थकारण, राजकारण टाकून पलीकडचं काम आहे. नाना मतांतरे शब्दांची व्युत्पत्ती पाठांतरे होती वाचाळते. माझ्या विठोबाचे वर्मा आहे थोडी कैसी तेथोरी देहभाव. अरे तो पांडुरंग तो शब्दात पकडता येत नाही, तो पांडुरंग पूजेनी प्राप्त होत नाही, तो पांडुरंग नाम जपानी मिळवता येत नाही. ह्या सगळ्या पद्धती टाकून द्या. तो पल्याडा आहे, पांडुरंग पल्याडा आहे मनाच्या बुद्धीच्या. तसं लक्षात ठेवा, आपलं काम सत्ताकारण अर्थकारण राजकारणच्या पलीकडचं काम आहे. हे मातृभूमीचा प्राण शक्ती वाढवणारं काम आहे. ते आपण काम अनन्य निष्ठेने करूया. आपण एक शिवछत्रपतींचं जे व्रत, हिंदवी स्वराज्याचं व्रत, ते हिंदवी स्वराज्य देवभो हे व्रत घेतलेले आपल्याला सर्व समाजात कोट्यवधी तरुण उत्पन्न करायचे, तयार करायचे. ते व्रत हास्य करत त्यांच्याशी आपलं मनगत बोलून त्यांना हे व्रत घेण्याची विनंती करूया. आणि ते व्रत घेणारे धाडकरी कसे बनतील ते बघूया. हा मातृभूमीचा उद्धस्त होत चाललेला, चुथडा उकिडा होत चाललेला संसार टाळण्यासाठी हा गोवा ते गोंदिया, कोल्हापूर ते दांग, महाराष्ट्र भारताचा हिंदुस्थानचा प्राण, महाराष्ट्र मेला तरी मराठा विना राष्ट्र घडणार. लक्षात ठेवा, कोणी काहीही म्हणू, या देहात प्राण कुठे आहे? अरे प्रत्येक पेशीत प्राण आहे. हिंदुस्थानचा प्राण कुठे आहे? अरे हिंदुस्थान मध्ये 100 कोटी स्त्री पुरुषांच्या पेशी आहेत, तांबड्या पांढऱ्या पेशी सारख्या, त्या प्रत्येक पेशीत प्राण आहे देहातला. पण लक्षात ठेवा, प्रातिनिधिक रूपात कोणाही देहातला प्राण इथे 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 काळजात असतो, या पोलादी पिंजऱ्यात प्राण असतो. तसा हिंदुस्थानचा प्राण, भारत मातेचा प्राण या महाराष्ट्रात आहे. तो ह्यांच्या कर्तृत्वामुळे, ह्यांच्या पुण्याईमुळे, हे लक्षात घेऊन शिवाजी संभाजी रक्तगटाचा महाराष्ट्र गोवा ते गोंदिया या व्रताच्या द्वारे उत्पन्न करून हिंदुस्थानचा कोसळत चाललेला स्वातंत्र्याच्या नावाखाली पारतंत्र्याची वाटचाल करणारा हा अंध समाज, हा संसार आपण उभा करूया. हिंदुस्थानचा संसार कळण्यासाठी जे जन्मतात त्याचं नाव आहे शिवछत्री संभाजी महाराजांच्या रक्तगटाचे धारकरी, ते तुम्ही आम्ही आहोत. सगळा महाराष्ट्र उभा करून हिंदुस्थानचं विस्कटत भरकटत आणि नामशेष होत चाललेलं गणित टाळण्यासाठी आपण सर्व शक्तीपणाला लावून उभे राहूया. आणखीन काय सांगू, यो यश्च सेवसा, ज्याची जशी श्रद्धा तसं त्याला फळ मिळाल्याशिवाय राहत नाही. आई तुला भवानी, तिच्या दारात गेले आपण 11 दिवस धावत दौडत पळत हो, मागणं मागायला जात होतो. माझी खात्री आहे, जे मागणं मागितलंय ते शिवछत्री संभाजी महाराजांच्या सारखं ती आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही. कारण मातेची अशी त्या विश्वालकाची व्यक्ती, त्या दुर्गेच्या, त्या आंबेच्या, त्या चंडीच्या, त्या कालीच्या, त्या तुळजेच्या,
तुमच्या आमच्या जन्मदात्या मातेच्या आणि भक्तमातेच्या काळजात तरी तुमच्या आमच्याशिवाय कोणची काळजीची गोष्ट असणार आहे. 61% या सगळ्या माता आपल्याला वरदान देतील आणि शिवछत्रुजींच्या सदृश कर्तृत्व करण्याचं किंचित का विना सामर्थ्य देतील. त्या सामूहिक सामर्थ्याच्या आधारावरती हा देश हिंदुस्थान खऱ्या अर्थाने विश्वाचा पाप म्हणून नांदणार निर्माण करूया. आपलं नेहमीची पद्धत ध्येय मंत्र मी आणि झेंडा उतरल्यानंतर आपण आपल्या घरी जाऊ. आज सोनं देण्यासाठी ही पद्धत समाजात पडली पाहिजे. आपल्या ग्रामदेवतांना त्याच जायला पण बोडके जाऊ नका. अरे बोडकं राहणं हा हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचा अपमान समजा. आम्हाला राष्ट्रीयत्व आमची धरती आमची माती आमची संस्कृती आमचा देश आमच्या चाली रीती रूढी पद्धती आमचं सर्व जीवन विश्वापेक्षा कितीतरी उन्नत. पण आपण खरगटं उठतात नाही तरी काय थोडी श्वान सुकले बापुरी कुत्र्यांना कळत नाही कुणाचाही खरगट खातात कावळे खरगट खातात. तसं आपण बोडके देवाच्या दारात बोडकं जायचं नाही हे ते शुभ नाही शुभच करायचं. ग्रामदेवतांना द्यायला जाल सोनं डोक्यावरती घालून जा. अरे फेटा बांधा टोपी घाला भारतीय वेश घाला. काय लग्नात सुद्धा आजकाल आपण बघतो आपल्याला काळ आहे विस्मरण करून कोजागिरी करत राहणं नाही जमत नाही. हिशोब मिटतील त्या दिवशी कोजागिरी वाटेल तिथे चांगली करू कोजागिरी करणार नाही. पण तिसरी गोष्ट यावर्षीची बोलील